नाशिक मध्ये माझ्या सोबत आहे दोन भारी मंडळ, सरदार चौक मित्र मंडळ आणि वेलकम सहकार्य मित्र मंडळ। आता बोला काय बोलताय? थांबला तर वार, पळाला तर गोळी, हीच आमची गणपती बाप्पा। एवढा आवाज देऊन झालेला आहे, एवढा जर जोश आहे, एवढा जर जल्लोष आहे, तर सुरुवात करूयात आपल्या पहिल्या टास्कला, ज्या टास्कचं नाव आहे मंडळासाठी काय पण कधी पण कुठे पण। मंडळासाठी काय पण कधी पण कुठे पण करायला दोन्ही मंडळाचे 12-12 कार्यकर्ते हवेत, 6 पुरुष 6 महिला या मैदानात। तुमच्या टास्कचं नाव आहे मिले सिर मेरा तुम्हारा। तुमची वे सुरू होते आता। शिंगा अडकतात ना काळविटांची एकमेकांमध्ये। एका वेळी तीनच उचलते प्रत्येकला। वेलकम सहकार्य, पोजिशन्स। वेळ सुरू होते आता। थांबा थांबा थांबा, स्टार्ट। आता बघूयात वेलकम सहकार्यांनी काय स्कोर केलाय तो। 1-2 फायनल स्कोर इज 2-3। आणि मंडळासाठी काय पण कधी पण कुठे पण विजेते ठरलेलं आहे सरदार चौक मित्र मंडळ, अभिनंदन। जाऊयात आता पुढल्या टास्क कडे, जी टास्क ठरवणार आहे नेमकं कुठलं मंडळ भारी येते, ज्या टास्कचं नाव आहे लक बाय चान्स। ज्या टास्कचं नाव आहे गणपती बाप्पा मोरया। या टास्कसाठी दोन्ही मंडळातले 12-12 खेळाडू हवेत, 6 पुरुष 6 महिला। तुमची वेळ आहे 5 मिनिट आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता। चला घाई करा, घाई करा, एकच गोल झालाय।
दोन पांच चला काय करा फास्ट 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 ये फास्ट फास्ट शेवटचे 30 सेकंद धावा तुमच्या एका गोलसाठी तुम्हाला मिळणार आहे 3 पॉइंट्स आणि तुमच्या एका फाऊलसाठी तुमचे मायनस होणार आहेत 1 पॉइंट एक सहा नऊ बारा पंधरा आणि आता फाऊल्स दोन फाऊल्स एक पहिल्यांदा बॉल घेत असताना हात लावलास आणि दुसरा गोल केल्यानंतर तुम्ही इथे उडी मारलीत पटकन त्यामुळे वेलकम सहकार्य तुमचा स्कोर झालेला आहे 13 पॉइंट्स सरदार चौक तयार तुमची वेळ सुरू होते आत्ता स्कोर 3 6 9 12 आणि तुमचे फाऊल होते 6 फाऊल त्यामुळे तुमचा इफेक्टिव्ह स्कोर राहतो 6 फायनल स्कोर 13 6 अरे लक बाय चान्स विजेते ठरलेले आहे वेलकम सहकार्य अभिनंदन झाली आहे बरोबरी आता कुठलं म्हणलं भारी येते ठरवेल टाय ब्रेकर तुमचा पहिला प्रश्न जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गोदावरी
तुमचा दुसरा प्रश्न, वर्षातला सगळ्यात मोठा दिवस कुठल्या तारखेला असतो? 21 जून. तिसरा प्रश्न, पंडित शिवकुमार शर्मा हे नाव कुठल्या वाद्याशी निगडीत आहे? बासरी. पंडित शिवकुमार शर्मा हे नाव संतूर या वाद्याशी निगडीत आहे. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. तुमचा पहिला प्रश्न, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड. दुसरा प्रश्न, वर्षातील सगळ्यात मोठी रात्र कोणत्या तारखेला असते? 21 सप्टेंबर. तुमचा तिसरा प्रश्न, बिस्मिल्ला खान हे नाव कोणत्या वाद्याशी निगडीत आहे? बासरी. कोयना धरण सातारा जिल्ह्यात आहे. वर्षातली सगळ्यात मोठी रात्र 21 डिसेंबर. बिस्मिल्ला खान हे नाव सनई या वाद्याशी निगडीत. टाय ब्रेकरचा स्कोर आहे 2-0. त्यामुळे आजच्या भागातलं उपविजेते मंडळ ठरलेलं आहे. ही मानाची ढाल जाते. वेलकम सहकार्य मित्रमंडळाला. या आजच्या भागातलं भारी मंडळ ठरलेलं आहे. सरदार चौक मित्रमंडळ अभिनंदन.